उद्या हळद पण आहे, 31st पण आहे. एक आपण चुकी केली की बुटं नाही घातली, म्हटलं की याच्यावर काम चालून जाईल, पण आता एकदम कुडकुडतोय. कुठं नाही रोड आहे, फेंडी रोडच दिसला नाही कुठं नाही. रोड कुठे आहे तुम्हाला रोड सांगा कुठे आहे. ओके, पुढे जाऊन व्हिडिओ चालू करणार होतो, पण तुम्हाला हे सकाळचं दृश्य दाखवायचं होतं. हे तांबूस जो कलर आलाय आणि ही एसटी जाते, काय सांगू कसं वाटतंय. तिसरा वडापाव चालू आहे, गरम गरम वडापाव खाऊन थोडं बरं वाटलंय. आज 31st आहे आणि गर्दी बघा. मित्रांनो, पोचलोय वडखळच्या अगोदर. खूप थंडी आहे, चाय पितोय. इथपर्यंत कसे पोचलो ते तुम्ही मागे जाऊन बघू शकता. तोपर्यंत मी इथे बसून चाय पितो आणि त्यानंतर पुढची स्टोरी सांगतो. चला ही चला येतो. चला बाप्पा, थंडी वाजा लागली. आता मॅसेज टाकू दे. हे बाई बंद का पडते, चावीचं लूज आहे का कनेक्शन. हे बघ मध्येच बंद होते, अजून काय होणार नाही ना. तर नमस्कार मित्रांनो, शुभ रात्री. आज आहे 2022 वर्षाचा शेवटचा दिवस, 31 डिसेंबर. रात्रीचे वाजले 1:35 आणि 31 डिसेंबरच्या निमित्ताने निघालोय गावी दापोलीला. आपण उद्या आहे फॅमिली फंक्शन, तर आता भाईंदर वरून जस्ट निघालोय, तर दापोलीला चाललोय 31st साठी. पूर्ण फॅमिली आमची गावी गेली आहे, सोबत आहे अजू डबल सीटर. आणि जाता जाता आता आपल्याला एक काम करायचं, ते म्हणजे मंदा मावशी तिच्या गोळ्या राहिल्यात मुंबईला आणि ती पण गेले गावी. खोकल्याने हैराण करून ठेवलंय. तर सर्वप्रथम आपल्याला तिच्या गोळ्या घ्यायच्यात मावशीच्या, तर तिकडे जाऊया आणि त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टी करूया. नाही मी बोललो इकडे, मी तिकडेच होतो उभा. अजून काय काय रे, येतो काय गावी झोपलेला. तर थोडा आराम करून मग निघालो, थांबी ठेवतो. अचानक नाही असं जायचं तर होत. अरे ते एक लग्न पण आहे ना गावी, संडेला आहे. उद्या हळद पण आहे, 31st पण आहे. धमाल धमाल काय भावा. हा रे ग, थंडी आहे रे लय. हा ना भेंडी चा. आता असाच जाईन ना, घोडबंदर मधूनच जातो. चादा येतो, बाय टाटा. चादा करतो. हो ओके, गोळ्या घेतल्या मावशीच्या. तर आता खूप साऱ्या गप्पा गोष्टी करायच्या रात्रीच्या. मी काच लावून घेतो, जबरदस्त थंडी आहे. हा समोर गेला तो घोडबंदर गावात आणि आपण जातोय या रोडने. हा थोडा एक नवीन रोड झालाय जो घोडबंदरच्या गावाच्या इथूनच बाहेर निघतो. आणि आई शपथ, मला खतरनाक थंडी लागते पायाला. मला वाटलं की मस्त आहे की भेंडी स्पीड ब्रेकर टाकले दिसत पण नाही. तर मला वाटलं की थंडी नसेल एवढी, तर म्हटलं ट्रॅक घालेन. आणि हंटॉर्क मध्ये कसे पाय वगैरे आत ठेवेल, तर आता बॅग ठेवले इकडे, त्यामुळे कसं पाय बाहेर राहतात आणि हलकीची थंडी वाजते. आणि आता तर ठीक आहे, जेव्हा शहर सोडू तेव्हा तर खतरनाक थंडी वाजेल. हंटॉर्क आपल्या ब्लू परीच्या लाईट तर मस्त पडत आहेत. आणि हा मधला रोड बाहेर पडतो डायरेक्ट फाउंटन हॉटेलला, फाउंटन म्हणतोय वेस्टर्न हॉटेलला. 31st ची तयारी सगळीकडे जोरदार चालू आहे. तर आपण जाणार आहोत घोडबंदर रोड ने, इथून आता आपल्याला लेफ्ट मारे. तर आता आपण भेटूया डायरेक्ट पेट्रोल पंपला, पेट्रोल टाकताना फुल करणार दादा. एक आपण चुकी केली की बुटं नाही घातली, म्हटलं की याच्यावर काम चालून जाईल, पण आता कुडकुडतोय. किती झाले, 300 एवढं झाली पण फुल होतं का ऑलरेडी पेट्रोल. 329 पेट्रोल भरून झाल्यानंतर आता घोडबंदर घाटामध्ये. सर्दीमुळे ना घरा काय होतं या शब्दांना, सर्दीमुळे ना घसा बसलाय. नेहमी आपण आपली गुरम घेऊन गावी जातो, आज पहिल्यांदा आपली अँटॉर्क म्हणजे ब्लू परी काढली आहे. तर ब्लू परीवर आपण जातोय गावी, कशी काढू कशी काढू काय कळतच नाहीये. निघेल का निघेल का, असा अचानक कोणती नवीन वस्तू येते हातामध्ये तेव्हा थोडा युज टू व्हायला टाइम जातो. तसे काही सवय आहे पण तरी सुद्धा हळू. आता सॅडल बॅग नाही आहेत म्हणून तर निघून जातो. सॅडल बॅग असतं ना थोडा प्रॉब्लेम झाला असता.
तिकडे पुढे ना चेकिंग असते, असते ना गायमुखच्या पुढे असते चेकिंग. जर ट्रक अलाउड नसते कोणत्या वाराला तर थांबवतात. तरी अशीच ट्रॅफिक लागणार आहे. आता आपण जाणार आहोत आपल्या नेहमीच्या रोडने, ठाणा वाशी पनवेल मुंबई गोवा हायवे पकडून वडखळ मानगाव गोरेगाव, नाही गोरेगाव नाही नाही सॉरी मानगाव नंतर महाड वरून लाटवण मार्गे. आई खतरनाक खड्ड्यात खतरनाक, वरून थंडी वाजते वरून हे ट्रॅफिक काय कळतच नाही. तर मित्रांनो ठाण्याला पोहोचलोय, पोहोचू आता थोड्या वेळा. पोरबंदरला खतरनाक असा ट्रॅफिक होता, रात्रीच निघालोय खरं पण हे खड्डे काय नीट जाऊ देत नाहीयेत. याला याला कुठे जायचं तर यावेळी आपण अँटॉर्क चालवतोय. बाईकवर चालवताना खड्डे आले खड्ड्यात गेले की काय वाटत नाही, पण अँटॉर्क मध्ये किंवा स्कूटी मध्ये भीती वाटते. कारण कसे रोड आहे ते डेंजर खड्डे. बाईक मध्ये बाईक खड्ड्यात गेली की काय एवढा झटका नाही लागत, पण या छोट्या गाड्या जेव्हा जातात स्कूटी ऍक्टिवा अँटॉर्क अशा गाड्या तेव्हा खतरनाक झटका लागतो. आता मगाशीच येत होतो मस्त पैकी आणि एक खड्डाला जबरदस्त सापडली गाडी. तेव्हापासून खड्डा बघत बघत जातोय कुठे खड्डा येतोय की नाही. तर 3:45 आले, बघूया आता किती वाजेपर्यंत गावी बसतो. याच्यामध्ये टाइम दाखवलाय 8:30. आता कळत नाही मला जाऊ मी कुठून नक्की, कारण असे तर आहेत खूप रोड आपल्याकडे. विचार केलेला खोपोली पाली मार्गाने जाऊ तो डायरेक्ट मानगावला बाहेर पडतो. पण खूप ऐकलंय की मुंबई गोवा रस्त्याची हालत खूप बेकार आहे. तर किती बेकार आहे काय ते आता काय माहित नाही. तर आता येईल कळव्याचा ब्रिज. रात्रीचे वाजले 2:45 आणि आम्ही सुनसान या रस्त्यावर वाहने चालवतोय. स्कूटीचा आनंद घेतोय. गाडी एक नंबर आहे आपली अँटॉर्क ब्लू परी. जो पिकअप मिळतोय ना तो सही मिळतो. मी एक चुकी केली की मी ना बूट नाही घातली यार, मला ना आता अशी ग्रीप नाही भेटत, कम्फर्टेबल नाही होत आहे. आपला समोर आहे आता कळव्याचा ब्रिज आणि आपल्याला मारायचा लेफ्ट. हा बघा आपला ब्रिज आणि वरचा ब्रिज चालू केला की काय लेफ्ट मारलाय आणि वाशी मार्गे जाऊ पनवेल मार्गे गावी. तर मित्रांनो ठाणे तुर्भे मार्गे आता बाहेर पडू ते मुंबई पुणे एक्सप्रेस वे. जसं की सांगितलंय आपण चालवतोय अँटॉर्क आणि जी धमाल आली ना चालवायला एक नंबर. खरंच या गाडीचा जो पिकअप आहे ना सही आहे आणि इतकी स्मूथ जाते ना त्यामुळे असं वाटत पण नाही की आपण गाडी चालवतोय की नाही. आणि व्हायब्रेशन पण खूप कमी आहेत. फक्त एकच बघून चालवायला लागते बघा हे खड्डे. हे खड्डे बघून फक्त चालवायला लागते, बाकी कसलीच भीती नाहीये. फक्त खड्डे आणि स्पीड ब्रेकर कधी कुठे येतील ना त्याचा काय पत्ता नाहीये. एक नंबर गाडी चालतोय सुसाट एकदम. झोप येते की काय, झोपायचं नाहीये आपल्याला, झोपायचं नाहीये. आता बाहेर पडू. भेंडी कसा आला नाही म्हणता 1:15 आपण वाशीला पोहोचलोय. चालू झालंय आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे. तो पनवेल पर्यंत आहे, पनवेल नंतर आपल्याला खालून जायचं. गाडी बद्दल सांगत होतो अँटॉर्क आपली ब्लू परी एक नंबर चालतोय. फक्त एक रिस्क घेऊन आम्ही निघालोय. जर आई पप्पा नंतर ही व्हिडिओ बघाल तर नक्कीच ओरडतील आम्हाला. तर ती रिस्क म्हणजे गाडी एकदम टकाटक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. ब्रेकचा इश्यू नाही, ऍक्सिसचा इश्यू नाही, कसलाच नाही. फक्त एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे चावीचा. चावीचा काहीतरी पार्ट असतो एक मागे आतमध्ये, तो लूज झालाय त्यामुळे ना गाडी मध्येच बंद पडते आणि मध्येच चालू होते. असं काही इश्यू होत तर नाहीये. होपसो व्हायला पण नको बुड पर्यंत, कारण अजून नाही म्हणता 190 किलोमीटर जायचंय. हे अजून पण या रोडची अशीच कामं चालू आहेत. वर्षानुवर्ष बघतोय एखादा ब्रिज असा खोदलेला असतो म्हणजे असतो. कुठे घुसतोय बाबा कुठे घुसतोय तू, हा जागा नाही तरी पण घुसतोय. जरा जमानं घे ना कुठे आहे मोकार रोड. तर आता ट्रॅफिक सुद्धा आपल्याला मॅपवर दिसत नाही. मस्त बुलू बुलू रोड आहे. थंडी तर एवढी वाजत नाही जेवढी घोडबंदर मध्ये वाजत होती. फक्त खड्डे बघून चालवायचे नीट. हे बघा खड्डे बोललो आणि खड्डे आले. पुरण पनवेल लोणावळा, तर आपल्याला जायचंय पनवेल. मित्रांनो लिटरली मला कसं वाटतंय माहितीये, जो मला व्ह्यू दिसतोय आणि मी गाडी चालवतोय जसं की मी स्वप्नामध्ये गाडी चालवतोय, असं वाटतच नाही की मी हायवेला कुठेतरी गाडी चालवतोय. असं एकदम बंदिस्त बंदिस्त वाटतंय. इथे कुठेतरी पॅच खराब आहे, खराब आहे. आहे की नाही, आहे की नाही, आहे की नाही म्हटलं ना, आई बोललो ना, सगळे रोड आपल्याला पार झालेत. कुठला रोड कुठे खराब आहे आणि आई ना काही वेळा तर असं वाटतंय की मी रोडवर गाडी चालवतोय की नाही. ही लाईन दिसते ना, आता लाईनीला बघून चालवतोय मी. तर डबल सीटर्स पनवेल मध्ये आहे आणि पनवेल मध्ये बर्फ पडेल अशी थंडी वाजते. एवढं स्वेटर घालून पण कुडकुडलोय मी, कुडकुडलोय. जबरदस्त थंडी पडली आहे पनवेल मध्ये. असं वाटतं की आता इथेच थांबावं मस्त की चादर घेऊन झोपून जावं. असं वाटतं कुठेतरी थांबून थोडे हात चोळावे लागतील, कुठेतरी शेकोटी बघून थोडा गरमा घ्यावा. खाली बॅग पण एवढी मोठी झाली आहे की पाय माझे बाहेर आहेत. काय दिसत पण नाही स्पीड ब्रेकर. पाय माझे बाहेर आहेत तर पायांना पण थंडी लागते. आणि मी एक चुकी केली की शूज नाही घातले, शूज नाही घातले.
शेत काही कळतच नाही स्पीड ब्रेकर आहे की नाही आहे की नाही. पळसपे फाट्याला आलोय. आता इथून आपल्याला आहे बघा 25,546 आणि पुणे सरळ 108. तर आपल्याला 25 साठी म्हणजे कोकणात म्हणजे राईट मारायचा कोकणात जायला. आणि आता असं वाटतंय या रोडला घुसू तेव्हा अजून थंडी लागेल. थोडी अजून तयारी करून आलो पाहिजे होतो. एकतर मी जीन्स पण नाही आणली माझ्यासोबत. चला आता आपल्याला लेफ्ट मारायचं आणि मुंबई गोवा हायवेला स्टार्ट. आणि हा असा स्टार्टिंगलाच असा रोड बापरे. तर म्हणत होतो की मी जीन्स पण नाही घेतले माझ्यासोबत की मी उतरून चेंज करेन आणि घालेन. मला आता खरंच असे रोड बघून चालावे लागतील यार. खतरनाक रोड आहेत. अरे यार चुकी केली की काय इथून. डेंजरस रोड आहेत रे इथे. तर हा काय घेऊन जातो एवढा मोठा. तर मित्रांनो मी बाईक घेऊन खूप वेळा असं रात्रीचा गेलोय गावी. ऐ ना पहिल्यांदा मी स्कूटी घेऊन जातोय आपली ब्लू परी घेऊन एंटर घेऊन. असं नाही की मी कधी गेलो झोप येते झोपायचं नाहीये. असं नाही की एंटर घेऊन मी कधी गावी गेलो नाही. मध्यंतरी गेलेलो मी 2022 मे की फेब्रुवारी मध्ये गेलेलो. तेव्हा मी आपली एंटर घेऊन गेलेलो. पण तेव्हा मी सकाळचा गेलेलो. यावेळी रात्रीचा जातोय. खतरनाक थंडी आहे आणि इथे धुकं पडलंय की काय. अरे बापरे. तर पप्पा म्हणत होते मला की धोका पडलेला असेल जरा संभावून. आणि आता तेच आहे धोका पडलाय. आणि आता संभावून गाडी चालवावी लागेल आपल्याला. काय घाई नाही तशी. आपल्याला 3:30 वाजले. अजून 2.5 तासाने होईल उजेड. पण इथे खतरनाक वाली थंडी आहे यार. कारण आता आपण शहर सोडलंय आणि गाव एरिया स्टार्ट झालाय. काय नाही आपण हळूहळू जाऊया. जेवढं होईल तेवढं हळूहळू जाऊया. काही घाई नाही. बस खड्डे वाचव खड्डे. खड्ड्यांत सोडा. इथे रोडच दिसत नाही की रोड कुठून आहे. मी फक्त त्या गाडीला बघून गाडी चालवतोय. ही गाडी अशी गेली आपल्याला पण असं असं जायचं. आणि आता कर्नाळा येईल आणि कर्नाळ्याला आता जंगल आहे. आणि जंगलाच्या इथे तर खतरनाक धुकं असेल आणि धुकापेक्षा तर थंडी असेल. पोहोचलो आहोत कर्नाळ्यामध्ये. हा ट्रकच्या बाजूने गेलो जरा गरम गरम वाटलं. हॉर्न नाही वाजवायचं इथे. आता इथून उतार स्टार्ट होईल. उतार समोरच्या गाड्यांची लाईट येईल असं वाटतं. ती गाडी आपल्या इथूनच जाते की काय. कुठूनही रोड आहे. फेंडी रोडच दिसला नाही कुठून. तर असा काही हा रोड आहे. ए कुठे रोड आहे. रोड कुठे आहे. रोड कुठे आहे. रोड कुठे आहे. समोरून गाडी आली की समजतच नाही रोड कुठे. हा काय रोड. हा काय रोड. हे काय समोर दुकान आहे. लांबून अशी दुकानं दिसली की असं वाटतं की रोडच्या मधोमध दुकानं लावली आहेत की काय. चल नशेब इथे वाईट पट्टी लावली आहेत. पण इथे आता धुकं भेटलंय आपल्याला. धुकं थोडं असं वाटतं मी रोड राईडचा गेम खेळतोय. तो एक गेम होता ना लाल गाडी अशी चालते. त्यांना ठोकायचं नसतं. असं गॅप मधून निघायचं असतं. तसं जे पायचे त्यांना मी चुकवून चुकवून चालतोय. 10 वाजायला सुरुवात झाली. इथे ना पुढे स्पीड ब्रेकर आहे. एकदम इथे नापटलेलो मला माहिती. ती गाडी पण थांबली वाटतं. आहे बघा या स्पीड ब्रेकर. मी अजून आठवतोय का या स्पीड ब्रेकरला मी कसला उडलेलो. खतरनाक उडलेलो. मला आता गरज वाटतंय की कुठेतरी थांबावं. कारण आता असह्य होत आहे. पुढे दुकान भेटलं की आता थांबूया आपण. मित्रांनो असं बस कसं आम्ही पोहोचलो आहोत वडखळला. आता वाजले 4:15. 80 किलोमीटर आम्ही कव्हर केलंय. जेवढं वाटलेलं त्यापेक्षा खूप खतरनाक थंडी पडली. हे जॅकेट वगैरे काही कामाचं नाहीये. विचार करतो आता एक फुल स्लीव्ह चा टी शर्ट घातलंय ते घालेन आतमध्ये. त्याच्यानंतर त्याच्यावरती जॅकेट घालेन. त्याशिवाय कोणता दुसरा पर्याय नाही. आपली गाडी तर एकदम 1 नंबर चालली. आणि 80 किलोमीटर कव्हर केले. ते बाजूलाच आपली ब्लू परी लावली आहे एंटॉर. पहिल्यांदा रात्रीचा एंटॉर घेऊन प्रवास करतो. आणि माझ्यासोबत आहे अजून मोबाईलमध्ये. तर मस्त प्रवास झाला आतापर्यंत. आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर. आणि यासाठीच गावी जातोय. आमची जी काही पूर्ण फॅमिली आहे ती 31 यावेळी साजरा करणार आहे दापोलीत मामाकडे. तर तिकडेच जातोय. आणि एका मित्राचं लग्न आहे ते पण अटेंड करायचं. तर म्हटलं 2 दिवसाची फेरी दापोलीत मारून येऊया. एक राईड सुद्धा होईल वर्षाची शेवटच्या दिवसाची. आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची पण एक राईड होऊन जाईल. तरी गरम चाय हातात घेऊन पण चटके लागायचे बंद झाले. एवढं खतरनाक गार पडलंय. गार थंड पडलंय. तर चला प्रवासात राईड मध्ये थोडं थांबत बोलूया. रात्रीचा वेळ आहे त्यामुळे काही दिसणार नाही एवढं. पण वडखळ पर्यंत ठीक आहे रोड. मध्ये मध्ये खड्डे येत आहेत. खड्डे चुकवून कसे बसे जातोय. कारण 2 मस्त वेगळी गाडी स्पीड ब्रेकरवर गेली आहे आणि खड्ड्यांमध्ये पण गेली आहे. त्यामुळे थोडं सांभाळून चालवावी लागेल. पाहिजे अजून चाय. चाय पाहिजे. मला असं वाटतं प्रेशर येतोय. तर थांबलो आहे हॉटेल सेंट्रल पार्क. हे तेच हॉटेल आहे जेव्हा मागच्या वर्षी मी प्रतीक सौरभ पालचेसला जाताना थांबलेलो. आणि लकीली आता पण आम्ही तिकडेच थांबलो. तर थोडे आजूबाजूचे सिनेमॅटिक शॉट बघा.
हे बघा इथे आपली ब्लू परी इथे लाइट्स लावल्यात फॉग लाइट ज्या येलो आणि व्हाइट कलरच्या लाइट ट्रेड करतात आणि जस्ट एक दोन वीक अगोदर अजून टायर नवीन टाकलेत मागचा आणि पुढचा दोन्ही बटन टायर टाकलेत त्यामुळे ग्रीप अशी चांगली मिळते दोनदा कडकडून ब्रेक मारतो गाडी काय हल्ली नाही ते मुंबई गोवा हायवे समोर जाल वडखळला आणि मागे जाल पनवेलला तर मला आता असं वाटतं की जिथून लाटून फाटा स्टार्ट होईल किंवा मार्च इथून आम्ही आतमध्ये लाटवणला बसू तोपर्यंत उजाडलं पाहिजे आता बेकार आलो तो येईल रोड फक्त दिसले पाहिजे अजून काय नाही बोलू काय तर या थंडीमध्ये आता तिसरी चाय घेतली आहे गरम आहे एक नंबर प्रेशर आलाय मला आणि माझ्यासोबत अजूनवर प्रेशर आलाय पण अजून बोलतो ना हे थंड आहे अजून चार तास काढायचे आपल्याला दहा वाजता पोहोचलो तरी चालेल एकदा रोड दिसला ना की काय टेन्शन नाही अजून काय नाही कमरेची वाट लागली फुल वाट लागली मग ती बॅग मी घालतो आणि तू हे कर ओके चालेल चला भेटूया बाईकवर काय विसरलो नाही ना पर्स आहे याच्यामध्ये तर मित्रांनो आपला ब्रेक संपलेला आहे 1.5 तासाचा ब्रेक तिथून निघाल्यापासून खूप काही ऍडजस्ट करायचं बाकी होतं तर ते सगळं ऍडजस्ट केलं पहिली बॅटरी काढून दुसरी बॅटरी टाकली आहे गोप्रो मध्ये आणि पहिली बॅटरी चार्जिंगला पण लावली आहे आणि मेन म्हणजे एवढी थंडी आहे ना तर हेल्मेटच्या काचेवर फॉग जमा झालं आणि फॉग जमा होऊन पाणी झालंय त्याचं त्यामुळे आता काच खाली गेली पण ते पुसून सुद्धा ब्लर ब्लर होतंय सगळं कुठे रोड कुठे रोड आणि आपण अजून एक टी शर्ट घातलं आतमध्ये फुल आतमध्ये दोन टी शर्ट वरती जॅकेट ग्लोव्स थोडे ऍडजस्टमेंट पण केली ऍडजस्टमेंट हे स्पीड ब्रेकर हे असे कसे स्पीड ब्रेकर टाक धड दिसत पण नाही थोडं मोबाईलचं स्टँड पण नीट केलं इथे बॅटरी चार्जिंगला लावली आहे काय विसरलो तर नाही आहे चला तर अजून 155 किलोमीटर जायचं जिथे नाश्ता करायला थांबलेलो तिकडे फक्त 3 चाय पियालो काय खाल्लं नाही कारण खाल्लं असतं तर आपल्याला प्रेशर आला असता आणि जसं की मी सांगितलं प्रेशर येत होता पण अजूला आला तर अजू जाऊन आला म्हणून अजून लेट झाला त्यानंतर आवरावर केली आणि नाही नाही म्हणता तरी 31 ला खूप जण फिरायला निघाले जिकडे मी थांबलेलो हॉटेलला सेंट्रल पार्कला तिकडे खूप जण येत होते एवढे कपडे घालून पण थंडी वाजते वडखळच्या ब्रिज वर आहोत आणि आता उतरतोय ब्रिज वरचे खड्डे एकदम बुजवलेत मस्त रोड भेटलाय आता बघूया की जो आपला इथून वडखळच्या इथून मुंबई गोवा स्टार्ट होतो इथून कसे रोड आहेत आता इथून आपला खरा मुंबई गोवा कोकण रूट चालू झालाय चालू तर झालंय तारीफ करायला गेलो की खड्डे येतात वाटतं मुंबई गोवाच्या रोडला तारीफ केलेली बिलकुल आवडत नाही आणि आता अरे यार समोरून फ्लॅश येते स्पीड कमी करावी लागेल कुठे अप्पर मारतो यार डिप्पर मारायचा तर एक तर भेंडी कुठे रोड आहेत ते दिसत नाही धड ए कुठे 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 रोड अरे 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 आपला हा दुसरा सेशन चालू झालाय पहिला सेशन होता तो घरापासून निघाल्यानंतर ते पहिला ब्रेक घेईपर्यंत आणि दुसरा सेशन आता चालू झालाय तर दुसऱ्या सेशन मध्ये गाडी जी चालते ना ती एक नंबर ते एकदम स्मूथ आणि मक्खन चालते आता कारण इंजिन खुल्लं असेल अजून फक्त जॉब वर घेऊन जातो गाडी हार्डली 1 किलोमीटर त्याच्यामध्ये कुठे तो पळवणार आणि काय पळवणार आणि आता कुठेतरी डायरेक्ट 260 चा पल्ला आपण गाठतोय सर्दीमुळे असा आवाज येतोय सॉरी त्यामुळे इंजिन कुठेतरी खुललंय आता आपल्या ब्लू परी अँटॉर्कचं आणि खरंच अँटॉर्क ही मस्त गाडी आहे एक किस्सा सांगतो मी जेव्हा मी पहिल्यांदा अँटॉर्कला घेऊन गेलेलो गावी आणि त्याच्यानंतर परत यायचं होतं तेव्हा मी 4 वाजता दापोलीवरून निघालेलो संध्याकाळी आणि लाटवण मार्गे येत होतो महाड मार्गे 4 वाजता दापोलीवरून निघून मी 7 वाजता पेनला होतो पेनला ते कलिंगड वगैरे विकतात ना म्हणजे कर्नाळ्याच्या अगोदर होतो 7 वाजता म्हणजे 3 तासात मी दापोलीतून पेनला आलेलो एवढी खतरनाक चालवलेली आणि चाललेली गाडी तर आता पण मस्त चालतंय फक्त हे स्पीड ब्रेकर नको यायला आपला परेश दा टोरियन व्हील्स म्हणतो की आयुष्य खूप सुंदर आहे फक्त मुंबई गोवाला खड्डे आणि स्पीड ब्रेकर नाही भेटले पाहिजे काय म्हणतो मित्रांनो बरोबर बोललो की नाही मस्त आता गाडी वर हात बस कारण नेहमी आपण बाईक चालवतो आपली गुर्रम कधीतरी आपण आपली अँटॉर्क चालवतो तर हे बघा हे स्पीड ब्रेकर कधी करते येथील काय कळणार नाही तर खूप वेळाने ब्लू परी हातात घेतल्यामुळे हात बसत नाही पण आता हात बसलाय आपला एकदम थंडी तर वाजते 3-3 टी शर्ट घालून पण असो तर आता खरी परीक्षा चालू झाली मगासपासून 2 लेन रोड होते म्हणजे 1 वे इथून जायला आणि 1 वे तिकडून यायला पण आता अरे काय नॅशनल हायवे प्युअर ब्लॉक्सने बनवलाय एकदम प्युअर खराब रोड आहे प्युअर खराब द प्युअर ब्लॉकने बनवलाय एक जरी ब्लॉक याच्यातून बाहेर आला ना तर गळपाटलोच समजायचं तर हे बघा
हे समोरून फ्लॅश येत आहेत ना असे, तर काही समजत पण नाही की आपण आपल्या रोडला जातोय की त्यांच्या जवळ खेचलो जातोय. खरंच असं इल्युजन होतं, इल्युजन. मग अशी असंच झालं, मी एकदम स्लो स्लो जात होतो, तरी पण असं वाटत होतं की त्यांच्या फ्लॅश कडे बघून असं वाटेल की त्यांना आता ठोकेन मी. नशीब खड्डा. तर तेच म्हणतोय की आता खरी परीक्षा चालू झाली. एकाच रोडवर दुतर्फा गाड्या येत आहेत असे हे समोर आले ना की आपल्याला स्पीड तर कमी करावी लागते. आणि एक तर काय दिसत पण नाही, काय आहे की नाही, आहे का इथे काय, आहे आहे, स्पीड ब्रेकर आहे, हे कुठे आहे काय. मला वाटतं नागोटणे आलो की काय असं वाटत तर आहे, कारण नागोटणेला जेवढे स्पीड ब्रेकर आहेत अजून तरी काय थकवा जाणवला नाही असा. कारण काय माहित काय कारण, पण शेवटचा झोपलेलो मी सकाळी 9:30 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर मी झोपलोच नाहीये. दुपारी झोप काढेन म्हटलेला पण नाही आली झोप. एडिटिंग करत होतो एका व्हिडिओची, एका सिरीजची, पालचेत दापोली सिरीजची एडिटिंग करत होतो. होपसो तुम्ही आता आपण जातोय ही व्हिडिओ बघितल्यावर ती व्हिडिओ बघाल. आहे मस्त भेंडी वाचकलो. का वाचकलो, कारण तिकडून धूर येत होता आणि मला वाटलं की कोणतरी सोल उभी आहे. सोल, त्या सोलने आपली सोल कडी गेली असती. आणि आता कुठेतरी मला एक बस दिसली आहे, मगासपासून बस पण दिसत नव्हती. कुठून जायचंय, नक्की जायचंय कुठून, अरे कुठून जायचंय. कोंबडा आरवायला लागलाय, वाजले तरी किती नक्की बघूया. 5:24 वाजले. मित्रांनो, नागोटणे जवळ पोहोचलोय, सुसूसाठी थांबलोय. अजून 126 किलोमीटर जायचंय. सकाळी 9:45 पोहोचायची वेळ दिली, अजून गेलाय सुसूला. आणि बघा कोकण रेल्वे, तुम्हाला दिसत असेल की नाही माहित नाही, तरी कोकण रेल्वे इथून दिसेल. बघा ही बघा केवढा बाजूने जाते कोकण रेल्वे, आणि पूर्ण खाली आहे, कारण सगळे असे जात आहेत 31 ला. आता पेट्रोल टाकायचंय आपल्याला, कारण गावी जाताना दोनदा टाकी फुल करावी लागते आपल्या ब्लू परी अँटॉर्कची. तर कुठेतरी पेट्रोल पंप बघून पेट्रोल भरेन फुल, म्हणजे डायरेक्ट गावी पोहोच. हा बघा अज्जू, ओके मजा आया. चला, नागोटणीनंतर थोडा पुढे आलोय, वाखन फाट्याला पोहोचलोय आणि इथे रोडच नाहीयेत. असं वाटतं मातीवर गाडी चालवतोय मी, कोणत्या तरी एखाद्या ऑफ रोडिंग ला करतोय. बघा तुम्हाला ही धूळ दिसत असेल अक्की. बापरे, काय खतरनाक रोड आहेत, सॉरी काय खतरनाक मैदान आहे. या मैदानामध्ये रोडच दिसत नाही. अरे काय अवस्था झाली यारशे. हा नाका असून, म्हणजे जो लेफ्टला गेला तो खोपोलीला जातो, म्हणजे एवढा नाका असून पण अशी हालत आहे या रोडची, नुसती धुळत धूळ आहे. तर वाखन आता मागे टाकलंय आणि मला जोराची सुसू आली आहे. एवढ्या जोराची आले. अरे यार, आता ना कोलाडाई पर्यंत खूप घाण रोड असणार आहे मला माहिती आहे. प्रत्येक खड्ड्यावर, प्रत्येक व्हायब्रेशन वर मला प्रेशर वाढत चाललंय. आता जागा शोधतोय मी की कुठे. अरे बाप रे, व्हेरी व्हेरी गुड रोड, व्हेरी गुड. आज माझे सगळे आजार बरे होतील अंग दुखण्याचे. काय हालत झाली आहे रोडची यार. युट्यूब वर मी बघायचो मुंबई गोवा ची हालत, आज प्रत्यक्ष बघतोय. आणि धुकं आहे की धूळ उडते तेच करत नाही, करत कळत नाहीये. हे बघा ह्याच्यात पाणी साठवलं तर एका गावाची पाण्याची टंचाईचा प्रॉब्लेम सुटेल. डेंजर रेंजर डेंजर. टाकूया. रोड कहा आहे, रोड कुठे आहेत, मला रोड सांगा कुठे आहेत, प्लीज मला सांगा रोड कुठे आहेत. एक तर कळत पण नाही, मी चड्डीतच केली की काय असा प्रेशर आला. वा दादा, एक्सपल्स वर मस्त चाललाय ऑफ रोडिंग च्या गाडीवर. एक्सपल्स ही ऑफ रोडिंग चीच गाडी आहे म्हणून त्याला काय टेन्शन नाही, मस्त पैकी चाललाय तो सॉर्टेड. पण आपली वाट लागते ना, आपली थोडी ऑफ रोडिंग ची गाडी आहे. तसे टायर तर बटन टायर टाकलेत मी तरी सुद्धा. ए चला, लागलेत मस्त रोड. आता विषय आहे खोल. थँक्यू. तर मित्रांनो, आता आहोत गणेश खिंड पार केली आहे. आणि बाप रे, काय खतरनाक रोड होते या खिंडी मधले. जबरदस्त गणेश खिंड म्हणजे तीच आपल्या कोलाडच्या अगोदर. अजून काय आपण सुसूला उतरलो नाहीये, कारण या जंगलामध्ये कुठे उतरायचं. बाबा गेलो मस्तपैकी सुसू करायला आणि भाई कोण आलं सुसू करता करता समोर, बोला हाय हॅलो कसा आहे काय करतोय, आमचं जंगल आमचं घर तू घाण करतोय, जरा आतमध्ये या. कोण भेटलं बोलणार काय सुसू सोबत, अजून दुसरं पण काहीतरी निघेल म्हणून जरा हॉटेल बघतोय. आणि थोडी चाय पण पियायची आहे, कारण चाय इज नेसेसरी, गरज आहे राईड करताना, ही काळाची गरज आहे चाय पिणं. तर जस्ट गणेश खिंड आता उतरलोय आणि हायवेला लागलोय. किती झाले, 421.
दुसऱ्या पॉवरचा ब्रेक घेतला गेलाय, सुसू करून आलो आणि सुसू गेल्यावर असं वाटतंय की प्रेशर येतोय आता मला पण, पोटात गॅस आल्यासारखा वाटतो. 421 मध्ये फुल झाली गाडी, 3.73 लिटर एवढंच येतोय हँडवर्क मध्ये. कमाल आहे, थँक्यू. इथं सकाळचे वाजले 6:45 आणि अजून आहोत आम्ही कोलाडला. जरा पेट्रोल पंपला आलेलो, टाकी परत फुल करायला थांबलेलो. टाकी फुल करता करता माझी जी टाकी फुल झालेली ती मी खाली केली, जे डिपॉझिट करायला गेलेलो आणि डिपॉझिट करून आता बाहेर आलो. थंड थंड पाणी आकडलो एकदम, पण काय बरं वाटतंय हे सगळं केल्यानंतर जी फील येते ना अशी शब्दात व्यक्त नाही करता येत. नाहीतर जर मी टाकी खाली नसती केली तर परत गाडी चालवताना प्रॉब्लेम झाला असता. काय माहीत कसा अवतार आहे, पण जबरदस्त थंडी वाजते. मला वाटतं आता दापोलीला पोचता 9:30 जबरदस्त थंडी पडली. 6:45 झाले तरी काय सूर्य अजून उगवला नाही. तर चला बाईकवर भेटूया. ओके, पुढे जाऊन व्हिडिओ चालू करणार होतो पण तुम्हाला हे सकाळचं दृश्य दाखवायचं होतं. हे तांबूस जो कलर आलाय आणि ही एसटी जाते, काय सांगू कसं वाटतंय. जबरदस्त दृश्य वाटतंय रे, असं वाटतंय इथे बघतच राहू. एखादा पेंटिंग मध्ये कसं काढतात तसं वाटतंय. असो चला जाऊया. आता उजाडलंय तर रोड पण दिसतोय, जरा बरं वाटतंय. अरे याच्यावर तर पूर्ण हे आलं, पूर्ण ग्लास वर धुक आलं. चल जा धुक. आता आपल्याला धुक्यांचा खेळ बघायला भेटेल. शपथ काय धुक पसरलं यार, एक नंबर. सगळे पैसे सगळे राईड या दृश्याची आहे, जबरदस्त. एक नंबर धुक पसरलंय, एक नंबर. फॉग ही चल रहा है, फॉग ही फॉग चल रहा है, कोकण में फॉग ही फॉग चल रहा है. रात्री नाही पण सकाळचं जे धुक बघायला भेटलंय ना, जबरदस्त. म्हणजे मी शब्दात असं व्यक्त नाही करू शकत एवढं धुक पसरलं हे बघा. आणि आता उजाडलंय तर गाडी चालवायला पण काय तर गारटलो मी, अक्षरशः गारटलो. जबरदस्त थंडी आहे, जबरदस्त म्हणजे जबरदस्त थंडी आहे. लिटरली हात माझे थरथरत आहेत. आणि हे बघा दुख, असं वाटतं ढग खाली आलेत. ढगांकडे बघता बघता मी ढगात नाही जायला पाहिजे. मला वाटतं मी आता गावी जाऊन झोपणार आहे ना, घरी जाऊन ते काय डायरेक्ट उठणार आहे तो दुपारी 1-2 उठेन. हा आहे कोलाडचा पूल, एक नंबर दृश्य आहे यार. असं घर, घराच्या मागे शेत, शेताच्या बाजूला नदी आणि शेतावर आलेलं ते धुकं. कोलाडला पोचलोय, 2:45 निघालेलो आणि वाजलेत आता 7. कोलाडची नदी. कधी कधी असे दृश्य असतात ना, असे सीन्स असतात ना, ते असे बोलून नाही दाखवावे लागत. बघितल्या बघितल्या त्याचं जे वर्णन असतं ते मनात असं उमटत जातं. हे बघा कोलाड आणि हा कोकण रेल्वेचा ब्रिज. कोकण रेल्वे. पाऊस आणि हिवाळा मला बिलकुल नाही आवडत. एक वेळ ती गर्मी परवड, पण पावसाळा पण ठीक आहे, पण हिवाळा नाही. शॉर्ट मध्ये सांगायला गेलं ना, ज्या ऋतूमध्ये थंडी वाजते ते ऋतू नाही आवडत मला. कारण थंडीपासून आपल्याला अलर्जी नाही, पण नाही सहन होत थंडी. एक वेळ मी गर्मी सहन करू शकतो पण थंडी नाही. आता येईल इंदापूर, मग माणगाव, मग लोणेरे, मग महाड. चला एक एक स्टॉपला भेटूया आपण. आता डायरेक्ट इंदापूरला भेटूया. स्ट्रेच भेटलाय इंदापूर पर्यंत आणि आता लागेल ते इंदापूर. हा एक नंबर स्ट्रेच भेटला. तर मित्रांनो पोहोचलो आहोत इंदापूरला. हा इंदापूरला पोहोचेपर्यंत जे 5-6 किलोमीटरचा रोड आहे ना, तसा मुंबई गोवा हायवे बनवला पाहिजे यार, धमाल येईल. पाय माझे इतके सुन्न झालेत ना, असं वाटत पण नाही की मला पाय आहेत की नाही. एक नंबर, एक नंबर. मजा येते गाडी चालवायला, एक नंबर. मुंबई व गोवा हायवे मोठा करतायत, पण हा जो जुना हायवे होता ना तोच मस्त होता एकदम. एवढंच की याच्यामध्ये थोडं ट्रॅफिक लागायचं आणि ऍक्सिडेंट व्हायचे, कारण एकाच वेळी दुतर्फा इथे वाहने चालतात आणि त्यामुळे माणगावला तर ट्रॅफिक होतो नेहमी. काय माहित तुम्हाला माझा आवाज येत असेल की नाही, एकदा आवाज होऊन बसलाय. आता मस्त बॅच लागला. धुकं बघा मित्रांनो,
काही सिनिक दृश्य बघायला भेटलं एकदम. पण असं वाटतं की माझ्या अंगामध्ये कोणीतरी बर्फ टाकलाय आणि मी गाडी चालवतोय. आता ना कुठेतरी ब्रेक घेऊ, पुन्हा थोडी चाय पितो, चाय पाहिजे अंग गरम करायला, नाही तर एक कॉफी मस्त पैकी. चल चल चल, कुठून करू ओव्हरटेक, कुठून करू ओव्हरटेक. अरे बाबा घर की करतोय की ना. हा डेपो बघून तुम्ही सांगू शकता मानगावला पोहोचलोय. अजून जायचं 80 किलोमीटर. 2:45 मी निघालेलो आणि आतापर्यंत आपण फक्त 155 किलोमीटर कव्हर केलंय 7 तासामध्ये. हे असतं रात्रीचं राईड करण्याचे परिणाम. परिणाम नाही बोलू शकत आपण, तर फक्त 7 तासामध्ये 155 तर 7 तासामध्ये आपण फक्त 7 तासामध्ये 155 किलोमीटर कव्हर केलंय. तर हे आहे जेव्हा आपण रात्रीचं राईड करतो आणि रोड पण खराब असतात. यावेळी गावी पोहोचायला पाहिजे होतं आपल्याला. तर मित्रांनो, सूर्य पण बाहेर आला, मला बोलताच येत नाही. समोरचं दृश्य बघा. तर मित्रांनो, मी आता काय नाही बोलणार, फक्त समोरचं दृश्य बघा. आता जुने घेतले गाडी चालवायला. मगासपासून तो बोलत होता की मी चालवतो. तो म्हटलं चालव होता. मगाशी पण दिली असती पण तेव्हा अंधार होता. असं नाही की अंधारात तो चालवत नाही, पण म्हटलं जेवढी मला खेचताल तेवढी मी खेचत होतो. इंदापूर नंतर जरा चांगले रोड आहे. मला बसून आता आकडी येते, काय माहित चालवताना काय वाटत नाही, बसल्यावर आकडी येते. तर मित्रांनो, 10 किलोमीटरवर आहे महाड आणि ते गेलं ते वीर स्टेशन. आणि असा काही बनणार आहे आपला मुंबई गोवा हायवे. आणि हा डोंगराच्या पलीकडून आता आपल्या सूर्यकिरणांनी आपल्याला पप्पी देताना. थोडं गरम झालं पाहिजे यार, थंडीने वाट लागली. अजून माझ्या गोट्या कपाळात टाकत. जर वडखळ पासून असं गोवा पर्यंत रोड झाला 3 लेन, म्हणायला नको की किती सुसाट जातील गाड्या. एक नंबर बनवला हा रोड. लवकरात लवकर महाड पासून वडखळ पर्यंत पण काम पूर्ण करून टाकावे ही सरकारला विनंती. मित्रांनो, महाडला पोचलो. महाड क्रॉस करून शिरगाव फाट्याला पोचलो आणि चाय आणि वडापाव ब्रेक घेतलाय. खूप भूक लागलेली आणि घशाची एकदम वाट लागली. खतरनाक थंडी आहे. म्हणजे एवढी खतरनाक थंडी आहे ना, बाईक चालवताना वाट लागते. अजून 80 किलोमीटर जायचं. लाटवन मार्गे जाणार आहोत आम्ही आणि वेळ झाली सकाळचे 8:30. अक्षरशः हालत खराब झाली. बरं वाटलं जरा वडापाव. तोंडातून घशातून शब्दच येत नाही. बरं वाटलं जरा गरम गरम वडापाव खाऊन. विदाऊट सिगरेट धूर येतोय. तिसरा वडापाव चालू आहे. गरम गरम वडापाव खाऊन थोडं बरं वाटलं. तर मित्रांनो, आहोत शिरगाव फाट्याला. आता निघतो दापोलीला. आता तुम्हाला इकडचे रोड सांगतो एक थोडक्यात. हा रोड जातो तो दापोली मंडणगडला जातो. हा महाड शहरात इथून जातो तो डायरेक्ट मुंबई गोवा हायवेला. हा पण रोड जातो तो दापोली चिपळूण खेड आणि मुंबई गोवा हायवेला, पण कसडीने न जाता. आणि आजू गाडी चालू करतो. तुम्हाला अशी मी सांगितलेला की चावीचा थोडा प्रॉब्लेम आहे. अच्छा, ना होत आहे येऊ. अरे गेलं परत. अज्जू गेलं. स्टार्टर मारला आणि गेलं. किक मार. जाऊया बॅक.
तर मित्रांनो आता निघालो आम्ही शिरगाव फाट्यावरून. जसं की मी सांगितलेलं गाडीच्या चावीचा थोडा प्रॉब्लेम आहे, तर दापोलीत जाऊन आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल. पवनावचा टाइम होता दापोलीत पोहोचण्याचा, पण खूप वेळ गेला कारण हालत खूप बेकार झाली. आता जात आहोत आम्ही महाडवरून लाटवर मार्गे, तर अजून आपल्याला 55 किलोमीटर जायचं आहे. पण हा रोड कसा आता मस्त आहे आणि छान आहे, त्यामुळे काय एवढं तकलीफ नसणार आहे चालवायला काय. तर चला आता या रोडचा तुम्ही आनंद घ्या. शिरगाव वाट्याला मस्त पैकी वडापाव खाल्ले आणि लिटरली मला स्वतःला जाणवतोय की माझा आवाज बदललाय या सर्दीमुळे. किती पण खोकून खकारा काढून बरोबर आवाज होत नाही, तर आता तुम्हाला मस्त नागमोडी वळण बघायला भेटतील. आता आपल्याला नॉनस्टॉप जायचं दापोलीला, कारण जिथे थांबलो ना तिकडे गाडी लगेच बंद पडते आणि या गाडीचा इश्यू जरा दापोलीमध्ये दाखवायचा आपल्याला. जर तो पार्ट भेटला आपल्याला चावीचा तर लगेच आपण चेंज करून टाकू, कारण उगा कसं कुठे थांबायला नको मध्ये. कुठेही ट्रॅव्हल करताना एकदम गाडी टाकाटाक असली पाहिजे, उगा गाडीने उभं नाही केलं पाहिजे आपल्याला. याची सगळी चेकिंग करूनच आपल्याला जावं लागतं. हो हो, काय रोड आहे तिकडचे एक नंबर यार. फक्त एवढंच की भीती आहे ते टायर स्लिप नाही झाला पाहिजे. पेट्रोल 4 कांड्या आहेत. हो हो, लाल परी दिसते भारी. शिरगाव फाट्यावरून 10 किलोमीटरला जाऊन आपल्याला राईड घ्यायचंय करंजाडी नंतर. किती धूर सोडतोय बापरे, या धुराचा वास येत होता आणि मला वाटलं की एंटॉर्क मधून वास होतो. एक नंबर रोड आहे महाड पासून जो स्टार्ट होतो ना शिरगाव फाट्याचा, सॉलिड. वा क्या टर्न है. पहाटे पहाटे या नागमोडी घाटाच्या रस्त्यामधून गाडी चालवण्याची एक मजाच वेगळी आहे, एक आनंदच वेगळा आहे. बीजगर, उद्या मला इंडियन आयडलचं ऑडिशन द्यायचं होतं आणि आज माझा घसा बसला यार, किती वाईट झालं. तर मित्रांनो पोहोचलो हो करंजाडी. तर जी लोक करंजाडी येथून आहात त्यांनी कमेंट मध्ये लिहा मी आहे करंजाडी येथून. तर 650 मीटरला आता आपल्याला राईट मारायचंय लाटवन साठी आणि तो घाट सेक्शन चालू होईल. कमीत कमी 15 किलोमीटरचा तो घाट सेक्शन आहे. लाल परी मोखाडा. ओके, हा तो राईट आहे. इथून सरळ जातो चिपळूण खेड आणि मुंबई गोवा हायवे आणि इथून राईट ने जातो दापोलीला. चल या बसच्या अगोदर आपल्याला जावं लागेल, तर एकदा पुढे गेली तर पुढेच जाईल. आता ही नागमोडी वळण एक नंबर आहेत. 13 किलोमीटरचा रोड. सकाळ सकाळ त्या ताई मस्त आपल्या गाई गुरांना चारा नाश्त्यासाठी आणलेला था. कोकण रेल्वे जे आतमध्ये विनेरे पर्यंत येते. आता इथून हे असेच रोड आहेत छोटू छोटूस आहे पण मस्त आहे एकदम विदाउट खड्डा. इथे गाडी चालवण्याची मजाच काय वेगळी आहे. हे बघा आता घाट सेक्शन चालू आहे. एंटॉर्कला पिकअप आहे ना, तर फुल धमाल येते गाडी चालवायला. आता गोरामास तिथं कसं गिअर चेंज करा बघत बसा असं. दापोली पनवेल. अच्छा हा रोड पण केला. अरे वा, 1.5 किलोमीटरचा आपायच्या अगोदर खराब होता तो पण केलाय मस्त. फक्त 1.5 किलोमीटर जायला 10 मिनिटं लागायची. अजून अर्धा पॅच खराबच आहे. 200 मीटरचा पॅच तर अजून बनवला नाही त्यांनी. हा इथून मग चांगला रोड आणि आता पाहू शकता कशा नागमोडी वन आहेत पुढे. आता आपल्याला त्या डोंगरात जायचंय. कावळे कुंभारडे रोड बघा, रोड बघा एकदम हेअरपिन बँड येते पण सही येत एकदम. कंट्रोल मध्ये गाडी ठेवायची आणि एक्सी मारायचा काय काही नाही. आणि एक बरं आहे की एंटॉर्कला कसे जाडे टायर आहेत ना, त्यामुळे एवढी काय रिक्स नाही. या टर्न हा टर्न बघा एकदम शार्प आहे. ए ए ए ए ओ, इकडे फोटो काढलेले. एक इंस्टाग्राम वर मला फॉलो करत असाल तर इकडे एक फोटो काढलेला तुम्हाला दिसेल. आणि समोर चाललाय आपला रायडर हिमालयन वर. चला बघूया त्याला पकडूया, चेस करूया, बघूया भेटतो काय. लाटवन आहे अजून 9 किलोमीटर आणि जसं लाटवनच्या इथून बाहेर पडू. आबा आबा आबा, हा पप्पी घेणार वाटतं. जसं लाटवन जाईल आपण मंडनगड दापोली रोडला लागू, तसं मी अजूला देईल गाडी चालवायला.
समोरचा रायडर आहे एकदम सिस्टमॅटिकली चाललाय. दोन हेल्मेट, एक बॅग, शूज. चढ 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 चढ. या कारणामुळे एंटर मला आवडते. पॉवर जी आहे ना, एक नंबर, एकदम लगेच चढते वरती. बघा, एकदम यू टर्न होता शार्प आणि लगेच चढली गाडी. ओहो, अशा टर्निंग वर नेहमी हॉर्न द्यायचा आणि नंतर मग ओव्हरटेक करायचा. जर समोरून हॉर्न आला तर ओव्हरटेक बिलकुल करायचं नाही, कारण समोरून गाडी आहे. तर आता आपण हिला ओव्हरटेक करूया. 3099 असं करणार. पहिला बघूया एक सरळ रोड येतो की नाही. आता सरळ रोड आहे मला मॅप मध्ये दिसतोय, तर तो रोड बघू. आता मला वाटते पुढून गाडी येते तर ओव्हरटेक नाही करू शकत. परत गाडी आली, आता मी करू शकतो ओव्हरटेकिंग. असा सरळ रोड भेटला तरच ओव्हरटेक करायचा, नाहीतर मग नाही करायचा. आणि टर्नला तर नाही करायचा. आता हा एक शार्प टर्न आहे. सावधान, घाट रस्ता सुरू, वाहने शावकात चालू. आता इथून पण एक शार्प यू टर्न आहे आणि पोहचू आपण लाटवण मध्ये. आता थोडा जंगलामधला रोड आहे, घाटच आहे पण जंगलामधला आहे. रात्रीची चालवली असती इथून, पण थोडी फाटली पण असती. पण गाडीची लाईट जर चांगली असेल लख प्रकाशातली, तर मग काय वाटत नाही चालवायला. फक्त एवढंच की हे रोड नॉर्मल जे दापोली खेडचे रोड आहेत, दापोली मंडनगड, त्याच्यापेक्षा थोडे छोटे आहेत हे रोड. आता कुठेतरी हे थोडे रुंद गेलेत, नाही तर अरुंद रोड होते. मध्ये मध्ये तर मला असं वाटतं की मी कंट्रोल सोडतोय की काय गाडीचा. ही गाडी बघितलं, असे हॉर्न मारायचे. गाडी येते ना येते काय माहिती, पण हॉर्न मारायचे. आणि बहुतेक गाड्या या याच मार्गाने जातात आता, दापोलीला येणारे किंवा जाणारे, कारण आंबेत पुलाचं काम चालू आहे. तर मित्रांनो, पोहोचलो आहोत लाटवण, कादवण. आता 1 किलोमीटर लेफ्ट मारायचं आहे दापोलीसाठी आणि मी ब्लू परी सोपवणार आहे आजूकडे. आज 31st आहे आणि गर्दी बघा, सगळे 4-व्हीलर चाललेत. राईटला मंडनगड, कुंबळे, लाटवण, एसटी. अरे गेला अब्री. अरे वा, छान 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 बोळवली. फेंडी लागला काल पटून निघाले. हे गे चालव, कसला खड्डा आला ना तो बघितलेला काय. पण मला नाही दिसला तो, मी गाडीला बघत होतो. चालव. अरे एवढं उडालं. चल आता आजू चालवेल, पुढे भेटूया. तर लाटवण फाट्यावर लेफ्ट मारून आता दापोलीकडे जातोय. अजून 25 किलोमीटर जायचंय. अज्जू भाऊ काय ऐकत नाहीये. खेड 21, दापोली 21 आणि पालगड 1. तुम्हाला माहितच असेल की हा रोड जातो पालगडला आणि हा जातो खेड आणि दापोली. आणि जो पालगडला आतमध्ये गेला ना रोड, तोच पुढे बाहेर पडून याच रोडला कनेक्ट होतो. गाव आलं की हळू हा स्पीड ब्रेकर असतील. काय भावा, मित्रांनो आता येईल तो पालगड तिठा आणि तिथून आपल्याला दापोली साठी राईट मारायचं आणि खेड साठी सरळ. राईट मारा, सिग्नल दे राईटचा. We'll be right back.
सो डबल सीटर करंजाणी इथे पोहोचलोय. आणि एक पाहायला गेलं ना तर दापोलीचे रोड हे रिकन्स्ट्रक्ट पुन्हा बनवले गेलेत आणि यावेळी रुंदीकरण थोडं जास्त झालंय, कारण 31st आहे आणि पर्यटकांच्या गाड्या तर तुम्ही बघूच शकता. आमच्या मागे पण एक फोर व्हीलर आहे, मगाशी तर एक फोर व्हीलर वाला असा गेला की डायरेक्ट मातीमधून गेला. आणि हे बघा रोडचं रुंदीकरणाचं काम चालू आहे, कारण जेवढी गोव्याल पब्लिक जात नसेल ना तेवढी दापोलीला येते फिरायला वीकेंड्स मध्ये. कोकणातला जांबा खडक, तर लास्ट टाइम मी दापोलीमध्ये आलेलो ते मे मध्ये आलेलो होते आणि त्याच्यानंतर आता. आणि इथे लाल परिका उभी आहे तर बिघडली की काय, आंजरले मुंबई बिघडली की काय. तर पोहोचलो आहोत मोजे दापोलीला आणि पर्यटक भरभरून येत आहेत 31st साजरा करण्यासाठी दापोलीमध्ये. अरे बाप रे, बघा काय म्हटलं मी. तर मित्रांनो आता व्हिडिओ संपवण्याची वेळ आली आहे, पोहोचलोय ऑलमोस्ट दापोलीमध्ये. आता काय घरी जाऊन मी व्हिडिओ नाही संपवणार आहे, कारण खूप दमलंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी मी आणि अज्जू गावी निघालो, कारण सगळी फॅमिली गावी आहे. तर कसे बसे असे थकत आम्ही आलो गावी आणि आता नेक्स्ट एपिसोडमध्ये तुम्हाला न्यू इयर पार्टी बघायला भेटणार आहे. तर आजची बाईक राईड आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून बाजूचे बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला भेटूया आता नवीन भागामध्ये आणि डबल सीटर्स तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुमचं भरभराटीचं जाओ, आनंदाचं जाओ आणि सुखाचं जाओ, खूप यश मिळो तुम्हाला. तर भेटूया आता पुन्हा एका नवीन भागात न्यू इयर सेलिब्रेशनच्या. तर बी सेफ, राईड सेफ. बरं वाटलं जरा बरं, तोंडातून घशातून शब्दच येत नाही.